राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत। बंगळुरूमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे जंगी स्वागत केलं। बंगळुरूमधील बनासवाडी इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। दरम्यान शरद पवार यांनी बंगळुरू इथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचीही भेट घेतली आणि या भेटीमुळे कर्नाटकमधल्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढणार का या चर्चांना उधाण आले। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।